शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज पाहणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये सध्या बघितलं तर महाराष्ट्रात केवळ विदर्भाच्या दिशेने थोडी ढगाळ परिस्थिती आहे आणि आज विदर्भाच्या दिशेनेच पावसाची शक्यता आहे या उपग्रह छायाचित्रात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती केवळ नागपूर जिल्ह्यामध्ये आहे इतरत्र कुठेही पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग नाहीत अमरावती आणि भंडारा गोंदियाच्या उत्तरेला थोडी ढगाळ परिस्थिती आहे जे पी एस मॉडेलनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विदर्भात आज पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे पावसाळी परिस्थिती आता पुन्हा निर्माण होणार आहे गडचिरोली जिल्ह्यात त्याचा प्रभाव अधिक राहील असा अंदाज जी एफ एस म्हणून दाखवला आहे उद्या देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये यवतमाळ चंद्रपूर नांदेड या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहील अशी शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात विरळ स्वरूपात सव्वीस तारखेलाही पाऊस राहणार आहे सत्तावीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये वाशी हिंगोलीच्या दरम्यान पावसाचं प्रमाण वाढेल मराठवाडा मरा उत्तर महाराष्ट्र विदर्भ या सर्वच भागात शिवाय पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातसुद्धा पावसाची शक्यता सत्तावीस तारखेपासून आहे अठ्ठावीस तारखेलाही आपण बघतो मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये खूप मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होणार आहे विदर्भातही पावसाचं क्षेत्र राहील इतरही ठिकाणी राहील हे पावसाचं प्रमाण मराठवाड्यात अधिक राहण्याची शक्यता एकोणतीस तारखेला आहे मात्र महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात वादळी गारपीट होण्याची शक्यता दरम्यान आहे या ठिकाणी दिलेल्या अंदाजानुसार जळगाव अकोला बुलढाणा या जिल्ह्यात तीस तारखेला त्याचबरोबर लातूर आणि धाराशिवमध्ये जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे नदीला पुर येण्या एवढ्या पूरपरिस्थिती निर्माण करणारा मुसळधार पाऊस यवतमाळ नांदेड लातूर दाराशिव त्याचबरोबर बुलढाणा अकोला अमरावतीच्या काही भागात निर्माण होईल ही पावसाची परिस्थिती एक मेमधली आहे आपण दोन मेलाही बघतो भारतात खूप मोठी पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि हा मान्सूनपूर्व पाऊस आहे डब्ल्यू डीचा प्रभाव भारतामध्ये राहणार आहे पश्चिमेकडूनच वातावरण भारतावर सरकणार आहे स्थानिक कमीदाबाचं वातावरण सहाय्यक ठरल्यामुळे महाराष्ट्रात खास करून पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे चोवीस तारखेला आपण बघतो जवळपास एक हजार तीन कमी कमीदाब महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळे बाष्पी ढग खेचले जात आहेत ही वातावरणसारखं बदलत राहणार आहे एक हजार पाच हेक्टापासकलचा कमीदाब देखील महाराष्ट्रात पंचवीस तारखेला निर्माण होतो आहे तर अशा प्रकारचे कमीदाब आपल्याला बघायला मिळतील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आज दुपारनंतर जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण करणार आहे आज गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणी भागात गारपीट होण्याची शक्यता आहे आपण चोवीस तारखेला बघतो की लातूरच्या पूर्वेला जे बिदर ते उदगीर किंवा देंगलूर हे नांदेडच्या काही भागात पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे त्यामुळे चोवीस तारखेलाही फारसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात असणार नाही आपण हे वातावरण पुढे सरकत जाणार आहे हेही बघतो खूप जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अहमदनगर बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावतीच्या दक्षिणेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड या सर्व विभागात हे पावसाची परिस्थिती पंचवीस तारखेला दुपारनंतर तयार होणार आहे आणि ती रात्री उशिरापर्यंत राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात आपण बघतो नाशिकच्या पूर्वेकडील भागात किंवा पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागात अहमदनगर जिल्ह्याच्या छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड लातूर बीड या सर्वच भागात पावसाची परिस्थिती सव्वीस तारखेला देखील निर्माण होणार आहे या दरम्यान आपण बघतो सोलापूर ते कलबर्गी या भागातसुद्धा या भागातसुद्धा मोठं पावसाचं क्षेत्र राहणार आहे सत्तावीस तारखेला नंदुरबार धुळेजळगाव मालेगाव बुलढाणा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर पुणे सातारा सांगली या भागात पावसाचं वातावरण राहणार आहे लातूर धाराशिव बीड नांदेड वाशिम हिंगोली जालना यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आपण बघतो पूर्व विदर्भामध्ये सत्तावीस तारखेला दुपारनंतर मोठी पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे अठ्ठावीस तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाची परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे सोलापूर लातूरच्या भागातही थोडी पावसाची परिस्थिती राहील असा अंदाज आहे आपण बघतो सोलापूर विभागात उशिरा अठ्ठावीस तारखेलाही पावसाचं क्षेत्र निर्माण होईल एकोणतीस तारखेलाही कोकण किनारपट्टीला पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातसुद्धा मोठं पावसाचं क्षेत्र एकोणतीसला रात्री असणार आहे महाराष्ट्रात तीस तारखेलासुद्धा विरळ स्वरूपात अनेक जिल्ह्यात पावसाचं क्षेत्र असणार आहे एक मोठं पावसाचं क्षेत्र नांदेड आणि चंद्रपूरच्या दक्षिणेला किंवा रत्नागिरी गडचिरोलीच्या दक्षिणेला एक तारखेला असणार आहे एक तारखेला उशिरा महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती अकोला अमरावती नांदेड वाशिम हिंगोली या भागात असणार आहे तो दोन तारखेला पहाटेच सोलापूर लातूर नांदेड वाशिम हिंगोली परभणी अकोला अमरावती भागात पावसाचं उतरून राहणार आहे पण दोन तारखेला बघतो दुपारीच पूर्व विदर्भात मोठं पावसाचं क्षेत्र राहण्याची शक्यता आहे पावसाळी परिस्थिती पंचवीस तारखेनंतर सुरू होईल ती दोन तीन तारखेपर्यंत राहील असा देखील अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळी